तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबट तिखट अशी कैरीची चटणी, खूप पटकन बनते आणि चटपटीत खायला पण खूप छान लागते। त्यासाठी काय साहित्य घेतले आपण बघूया। इथे मी कैरी घेतलेली आहे आणि इथे मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे मी एक नारळ घेतलेला आहे, सालीसकट घेतलेला आहे, त्याचे बारीक काप करून घेतलेले। आता इथे आपण ही कैरी कापून घ्यायची। इथे मी खोबरी कैरी घेतलेली आहे मी, आपण हा ही कैरी जास्त आंबट नसते आणि तुम्ही बघू शकता कैरी पण कवळी आहे, त्याची कोय अजून झालेली नाही आहे, त्यामुळे तो जास्त आंबट नाही आहे। जास्त आंबट असल्यास तुम्ही त्यामध्ये चवीनुसार साखर घालू शकतात। इथे मी साखरेचा वापर करणार नाही आहे। आता मिरच्या पण फिक्क्या आहे। आता ही सर्व मिरच्या आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या मिक्सरच्या। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। आता मी थोडासा नारळ घालते त्यामध्ये, बाकीचा नारळ आपण नंतर वाटून घ्यायचा आहे। आता मी थोडासा घातलेला आहे कारण की हे सर्व त्यामध्ये बसत नाही आहे। अर्धा अर्धा करून आपण वाटून घेणार आहे, बारीक करणार आहे, ते नंतर करणार आहे राहिलेला नारळ। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता। आता हे छान असं मस्त बारीक झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेला नारळ आपल्याला आता हा परत बारीक करून घ्यायचा आहे। ह्याच पद्धतीने थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे पण मी याच पद्धतीने बारीक करून घेते आणि सर्व दोन्ही एकत्र करून घ्यायचे आपल्याला आता काढून। तुम्ही बघू शकता छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे आपल्याला वाटलेलं। या पद्धतीने आता या आपलं वाटण तयार झालेलं आहे मस्त छान असा चटणीचा। आता यावरती आपल्याला आता फोडणी देऊन घ्यायची आहे। फोडणीसाठी मी इथे फोडणीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे आणि 1 चमचा मोहरी घातलेली, छान अशी मस्त तडतडून द्यायची आहे। नंतर बाकीचं साहित्य आपण त्यामध्ये घालणार आहे। आता तुम्ही बघू शकता फोडणी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी 1/2 चमचा जिरे घालणार आहे, थोडेसे। नंतर कढीपत्ता घालते, 5-6 पानं घातलेली आणि 2 लाल मिरच्या घातलेल्या आहे छान अशा। आता आपण हे फोडणी त्या चटणीवरती घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फोडणी आपल्याला जळून द्यायची नाही, पटकन त्यावरती घालून घ्यायची आहे। छान अशी चटणी आपली चटपटीत तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असते। तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।